हा बेटा पैसे येत नाही आहेत HDFC च्या अकाउंट वरन, तर फीस कशी पे करणार तुम्ही आता? नाही इथे ट्रान्झॅक्शन प्रॉब्लेम्स येत आहेत आणि ATMs मध्ये पण कॅश नाही आहे. नाही का? आणि दुसरी गोष्ट, जेव्हापासून 10 दिवसांपासून युद्ध सुरू झालं आणि लिमिट झाली आहे पैसे पाठवायचे, पण काय काय अकाउंट मध्ये एका ट्रान्झॅक्शन मध्ये 5000 वर पैसे येत नाहीत. अच्छा, मग आता तुम्हाला खाण्यापिण्याचं कसं काय करताय बेटा? तुम्ही स्वतःच बनवता ना? तुम्हाला तिथे मेस नाही आहे ना? नाही, इथे अजून आमच्या हॉस्टेलला मेस प्रोव्हाइडेड नाही आहे. अच्छा, आणि तुम्हाला म्हणजे जे सामान पाहिजे खाण्यापिण्याचं ते मिळत आहे का अजून तिथे? अजून तरी मिळत आहे, अजून तरी शॉप सगळं आहे खाण्यापिण्याचं, म्हणजे खाण्यापिण्याचा अजून काही प्रॉब्लेम नाही. पण मग आता बेटा तुम्हाला इंडियात यायची इच्छा आहे का? हो, बट जर टिकिट्स आणि युनिव्हर्सिटी पण येऊ देत नाही आहे, त्यांनी ऑफलाईन क्लासेस केले आहेत त्याच्यामुळे ते येऊ पण देत नाही आहे. आणि ते बोलतात की जर तुम्ही गेले तर तुम्हाला एक्झाम्स मध्ये फेल करून टाकू. नाही, आणि मग आता टिकिट्स चे रेट तू बघितले तर काय होते टिकिट्स चे रेट जरा सांग बरं. टिकिट्स रेट जर रिसेंटचे 8-10 दिवसाचे टिकिट्स रेट बघितले तर आणि सगळ्यांना पॉसिबल नाही होते येण्याची इच्छा आहे का तुम्हाला सगळ्यांना? पण तिकीट्स मुळे नाही येत का सगळेजण? आता आम्हाला असं झालंय की कळत नाही आहे की आय मीन काय करावं. तिकडे काय परिस्थिती आहे सध्या? जसं युक्रेन मध्ये वातावरण आहे तसं तिथे काय वातावरण आहे? सगळ्या स्टुडंटच्या इंडियन स्टुडंटचा अजून काही उल्लेख नाही आलाय. रशियन स्टुडंट, रशियामध्ये जे स्टुडंट आहेत त्यांचा. बर, मला सांग तुमच्या मनात काय चाललंय सध्या? काय भीती काय वाटते काय? भीती तर तशी नाही, आमचे जे गार्डियन्स आहेत. तसे जे लाईक आमच्या मॅम आहेत हॉस्टेलच्या, त्यांनी तर आम्हाला सांगितलंय की लाईक अजून युद्धाचे चिन्ह नाही आहेत काही, पण तरी माहित नाही. काय काय अडचणी काय येत आहेत आता युद्धामुळे तुम्हाला? काय होऊ शकतं माहित नाही. युद्धामुळे काय काय अडचणी येत आहेत तिकडे? पैशांचीच मोठी अडचण. हॅलो हॅलो. हा बेटा, व्हिडिओ पॉज होतोय. अडचणी काय येत आहेत युद्धजन्य परिस्थितीमुळे? अडचणी तरी आमच्यावर तर काही अडचणी नाही आल्या आहेत अजून, बट प्रॉब्लेम हा आहे की म्हणजे असं वाटतंय ना की भीती वाटते की युक्रेन सारखं आपलं नाही झालं तर अजून. बर 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 बर. तुझ्यासोबत आहे का कोणी? तुझ्यासोबत कोणी आहे का आणखी? हा, तुझ्यासोबत स्टुडंट आहेत का कोणी? दे ना मग. दोन मिनिट फक्त रोहिणी लागेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काळजी घ्या व्यवस्थित. बाय बाय बेटा. हो बेटा, काळजी घे बेटा. बाय बाय बाय. रशिया युक्रेन मध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेन मधून अनेक मुलं जी MBBS शिक्षण घेण्यासाठी युक्रेन मध्ये गेली होती ती भारतामध्ये परत येत आहेत, मात्र भारतातील अनेक मुलं रशियामध्ये देखील जाऊन MBBS शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या पालकामध्ये देखील त्यांच्या मनामध्ये देखील या ठिकाणी धाकधूक आहे की जसं युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांची स्थिती आहे तशी रशियामध्ये होऊ नये. औरंगाबादेतले हे एक पालक माझ्यासोबत आहेत आणि त्यांची मुलगी जान्हवी ही रशियामध्ये MBBS शिक्षण घेण्यासाठी गेली आहे. साधं कुटुंब आहे आणि त्यांनी मोठ्या कष्टानं या ठिकाणी पैसे एकत्र करून मुलींचं MBBS होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला बळ दिलंय, मात्र आता तिला ते भारतामध्ये आणू शकत नाही आहेत आणि ते रोज व्हिडिओ कॉलवर एकमेकांना बोलतात आणि तिथे काय समस्या
तिला आहेत हे देखील त्यांनी जानवीनं त्यांच्या आई वडिलांना सांगितलेलं आहेत. मला सांगा काय तुमच्या मनाची स्थिती आहे सध्या. ॲक्च्युली 10 दिवस झालेत युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू आहे, पण फारच वाईट गोष्ट आहे ही. आणि जनरली 1-2 वर्षापासून सगळ्या जगावर, अवघ्या जगावर इतकं मोठे संकट येऊन गेले की हे संकट नको होतं, पण आलं आहे. आणि युक्रेनमधल्या मुलांची जी कंडिशन झाली ती आमच्या मुलांची होऊ नये म्हणून आम्ही जवळजवळ रशियात मुलं आहेत जेवढे माझ्या ओळखीचे पॅरेंट्स आहे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत, पण आम्ही हताश आहोत कारण की मुलं भारतात आणायचे म्हटल्यावर अनेक प्रोसिजर्स असतात, त्या प्रोसिजर्स कम्प्लीट करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की इंडियन एम्बेसीनी जेव्हा ऑर्डर दिली तेव्हाच मुलं इंडियात येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी युनिव्हर्सिटी जी आहे ती मुलांना सुट्टी देत नाही. तिसरी गोष्ट अशी की जेव्हा इंडियन एम्बेसी म्हणते जा, युक्रेनच्या मुलांची तीच कंडिशन झाली जी रशियाच्या मुलांची आज होती आहे की इंडियन एम्बेसी म्हणते जा, पण ॲक्च्युली सर्वांचा एक गैरसमज आहे भारतामध्ये की करोडपती लोकांचे मुलं जातात आउट ऑफ इंडिया, पण तसं काही नाही आहे. इंडियात जी आहे ती 1 करोडच्या आसपास खर्च लागतो आहे आज इंडियात, आणि भारताबाहेर जो आहे तो 22 ते 25 लाखाच्या पर्यंत फीसमध्ये मुलांचं MBBS होतं, मुलांचं स्वप्न पूर्ण होतं. म्हणून आम्ही ॲट द मिडल क्लास लोकांनी तिथे टाकलं मुलांना, पण अशी संकट येतील असं वाटलं. आता काय समस्यांना जानवीला सामोरं जावं लागतंय. ऍक्च्युली सर जेव्हा मागच्या वर्षी ती गेली तिचं ऍडमिशन झालं तेव्हा गेल्याबरोबरच मुलं आता युद्धाचे काय परिणाम तिला सामोरं जावं. ऍक्च्युली युद्धाचे परिणाम असे आहेत की मुलांचे पैसे जात नाहीयेत मुलांपर्यंत, करन्सीज म्हणजे आणि त्याला लिमिटेशन झालंय 5,000 वर मुलांना टाकू शकत नाही. म्हणजे एका मुलाचं नाही झालं तर दुसऱ्याच्या अकाउंटला टाकतो आम्ही असं बऱ्याचदा करतो पॅरेंट्स लोक, पण ते होत नाही. आणि पैसे नसले तर मुलं खातील काय, आणि तिथे इंडियन कुक नाही. मुलांना आउट ऑफ इंडिया सगळ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम आहे की इंडियातून कुक नसतो, तर मुलं स्वतः स्वयंपाक बनवतात, भांडी घासतात स्वतःचे आणि स्वतःचं शिक्षण घेतात. पैसे किती जात आहेत आणि काय अडचणी येत आहेत त्यांना. ते अडचणी बँकांच्या याच्यामुळे अडचणी येत आहेत आणि त्याच्यामुळे तिला पैसे जात नाही. माझ्या मुलीला ती MBBS सेकंड इयरला आहे जानवी सुनील गणगे, आणि फर्स्ट इयर निघालेलं आहे तिचं आणि आता सेकंड इयरला आहे. तर ती म्हणू राहिली म्हणत आहे पप्पा सध्या तरी आमच्यावर तशी युक्रेनच्या मुलावर आली तशी कंडिशन अजून काही आमच्यावरती आलेली नाही आहे, त्यामुळे आम्ही सेफ्टी आहे इथं अशी मुलगी मला रोज सांगते व्हिडिओ कॉलवरती. तुमच्या मनात भीती आहे. नाही माझ्या मनात भीती नाही की बा असं होईल, आणि मी तिला सांगितलेले आहे की ज्यावेळेस आपल्यावर अशी कंडिशन येईल युक्रेनच्या मुलांवर जशी आली त्यावेळेस घरी निघून यायचं. नाही नाही. आणि एक म्हणजे मुलगा असताना थोडंसं तरी माणूस विचार करतं, मुलं थोडी फाईट करायला रेडी असतात, पण मुली म्हणून थोडासा विचार जास्त म्हणजे सतावतो. आज 10-12 दिवस झाले जसं म्हणजे युद्ध सुरू आहे तसं जवळजवळ आम्ही सगळे लोक TV समोरच आहेत. आणि माझे वडील जे आहेत ते 85 इयर्सचे आहेत, तर ते म्हणतात की 1,00,000 रुपये तिकीट लागलं तरी दे पण मुलगी घेऊन ये. पण ठीक आहे मी देऊ शकते, पण प्रत्येकच जण देऊ नाही शकत आहे, त्याच्यामुळे मुलं तिथे थांबली आहेत. आणि कुठेतरी इंडियन गव्हर्नमेंटने असा विचार करावा या मुलांचाही की म्हणत नाही मी कायमस्वरूपी मुलांना इंडियात आणायचं आहे, कारण आम्ही एज्युकेशनसाठी बाहेर टाकलंय मनाची तयारी आहे, पण 2 महिने ही सिच्युएशन जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत इंडियन मुलांना रशियातून पण आणावं. आणि मी म्हणत हां आणि फुकट नका आणू, आमच्याकडून चार्जेस घ्या, पण आमचे मुलं आमच्यापर्यंत जर आली तर आमची जी घालमेल आहे मनाची ती थोडी कुठेतरी थांबेल. बोलणं काय होतं तुमचं आणि काय सांगते ती. ती सांगताना सांगते की आई भीती वाटते, आम्ही जेव्हा बघतो तेव्हा भीती वाटते. आणि मागच्या ज्या टेस्ट सुरू आहेत मुलांच्या सगळे मुलं फेल होत आहेत कारण अभ्यासात मुलांचं लक्ष लागत नाही. इकडनं आम्ही कॉल करतो थोडंसं त्यांना रिलॅक्स करतो, पण कंटिन्यू होते आम्हालाही वेळ नाही देऊ शकत कारण ऑफलाईन सुरू आहे, मुलांना कॉलेजला जावं लागतं, बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात मुलांना करावे लागतात. पण ॲक्च्युली मुलं तिथे खरंच घाबरलेली आहेत, सगळे मनातनं घाबरले, पण ते आता फक्त काय तिकीट ही अडचण आहे आणि कॉलेज सुट्टी देत नाही म्हणून मुलांना येऊ शकत नाही. बरं, हे युद्ध संपलं पाहिजे. खरोखर सांगते मी की जगावरचं संकट नाहीसं व्हावं आणि युद्ध संपावं. युद्ध संपलं तर सगळ्या जगासाठीच चांगलं राहील, पण वाढू नाही ही खरोखर म्हणजे माझी देवाजवळ प्रार्थना आहे. यांची या कुटुंबाची मुलगी जानवी रशियामध्ये MBBS करते आहे.
त्यांच्या मनामध्ये भीती जरी नसली तरी घालमेल निश्चित आहे, कारण की युक्रेनची जी स्थिती होती तशी रशियामध्ये हो नाही आहे असं त्यांची मुलगी त्यांना सांगते आहे. परंतु असं कितीही सांगत असले तरी पालक म्हणून निश्चितच त्यांना एक मनामध्ये घालमेल होते आणि ते त्यांनी बोलून दाखवले. आणि त्यांनी भारत सरकारला विनंतीही केली आहे की जसं युक्रेनमधून या ठिकाणी तुम्ही मुलांना भारतामध्ये आणलं आहे तसं रशियामधल्या जे भारतीय मुलं आहेत त्यांना देखील हे युद्धजन्य परिस्थिती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्यांना आणण्यासाठी मदत करावी, भलेही त्याच्यासाठीचे जे लागणारे पैसे ते भरायला तयार आहेत. मात्र ह्या सगळ्या स्थितीमध्ये जसं आपण युक्रेनमध्ये या ठिकाणी पाहतो जी स्थिती आहे आणि जे पालकांच्या मनामध्ये भीती होती तीच रशियामध्ये तशी परिस्थिती जरी नसली तरी पालकांच्या मनामध्ये निश्चित एक भीतीचं वातावरण या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालं आहे. आणि त्यामुळे हे सगळे पालक म्हणतात युद्ध ही मुख्य समस्या आहे, ती समस्यांना निर्मिती करते, ती समस्या संपवत नाही, त्यामुळे हे युद्ध संपलं पाहिजे अशी देखील प्रामाणिक इच्छा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. कॅमेरामन मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.